सर, काल महाविकास आघाडीपेक्षा ईडी आघाडीची सभा झाली आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये, छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये. या सभेमध्ये काही तुमच्या रिकाम्या असल्याची चर्चा सुरू आहे, तसे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? काल महाविकास आघाडी नव्हे तर इंडी आघाडी, म्हणजे दोन चार पक्ष नाही तर दहा तोंडाचा रावण. या दहा तोंडाच्या रावणांच्या पक्षाने एकत्र येऊन सभा घेतली तरी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पूर्ण भरू शकले नाहीत. याचा अर्थ सामान्य मतदाराने, सामान्य मुंबईकरांनी राहुल गांधी, उद्धवजी ठाकरेंपासून सगळ्यांकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. संपूर्णतः मुंबईकरांनी इंडिया आघाडीला नाकारलंय, फेटाळलंय, झिटकारलंय. आणि उद्धवजींच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईकरांनी इंडिया आघाडीला तडी पार केलाय. ज्या पद्धतीने भाषण आणि कार्यक्रम झाला तो बघता स्पष्ट होत आहे की काही प्रश्न निर्माण होत आहेत. एकतर शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्धवजींना 5 मिनिटंच बोलायला दिली होती का? 5 मिनिटातच सांगता कार्यक्रम करा हे एका ठाकरे कुटुंबियाला गांधी परिवाराने शिवाजी पार्कच्या मैदानावर केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. दुसरा प्रश्न आहे की मैदान भरूही शकले नाहीत. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि सामान्य उभाटा सैनिकांनी सुद्धा या इंडिया आघाडीला नाकारलंय हाही प्रश्न उभा राहतोय. आणि विशेषतः त्या ठिकाणी आम्ही पाहिलं, दरवेळेला शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो, भगिनींनो, काल हे वाक्य गाळलं होतं, ते बदललं होतं. मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो हे बोलायचं नाही असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं आणि उद्धवजींनी ते मानलं होतं? कारण काय? ते वाक्य वगळण्यामध्ये हेतू कुठल्या रंगाचा होता? त्याला हिरवी झालर होती का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही म्हटलं होतं उद्धवजींना की आपण मराठी, महाराष्ट्र, हिंदू, हिंदुत्व याचे पुरस्कर्ते आहात, चांगली संधी आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरच राहुल गांधीजी येत आहेत. तर सभेआधी समोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात किंवा स्मारकात त्यांना नतमस्तक व्हायला घेऊन जा. तेही उद्धवजींनी केलं नाही, त्याचा उल्लेखही केला नाही. भर भाषणामध्ये या विषयावर, सावरकरांच्या बदनामीच्या विषयावर आमची रोखठोक भूमिका आहोत. कारण दरवेळेला ते न विचारता म्हणतात आमचा पक्ष मर्दांचा आहे. मग मर्दाच्या पक्षाने सावरकरांच्या बदनामीवर मर्दुमकी का नाही दाखवली? बोटचेपी भूमिका का घेतली? आणि त्यामुळे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या हातामध्ये बाहुली रूपी मशाल ही त्यांनी आता दिली. आणि आता आम्ही आहोत, आमचा पक्ष आहोत मर्द, आमचा पक्ष आहोत मर्द अशा गमछा माराल खुशाल अशी स्थिती आजची आहे. सर, संजय राऊत भाजपचा उल्लेख, भाजप म्हणजे भारतीय जुगार पार्टी असं म्हटलंय, फ्युचर गेमिंग कंपनीकडून भाजपला 450 कोटीची देणगी मिळाल्याचा त्यांनी आरोप केलाय. मुळामध्ये भारतीय जनता पक्षाची एवढी भीती तुम्ही का घेताय? संजय राऊत यांचा दिवस, उद्धवजी ठाकरे यांचा दुपार आणि शरद पवार यांची संध्याकाळ आणि राहुल गांधी यांची रात्र, ही मोदी आणि भाजप या नावाशिवाय जातच नाही. एवढी मनामध्ये भीती आहे त्यांच्या
आणि त्यामुळे रोज नवनवीन प्रकार हे त्या ठिकाणी जनतेसमोर आपल्या भीतीपोटी मांडण्याचा त्यांचा प्रकार आहे. सवाल आहे भारतीय जनता पक्षाला 303 खासदार, देशात सगळ्यात जास्त आमदार, देशात सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आणणारा पक्ष आहे, त्यांना डोनेशनमध्ये भाजपला आम्हाला 6,000 कोटी मिळाले आणि 240 खासदार ज्या विरोधकांनी निवडून दिले त्यांना 14,000 कोटी मिळाले. या 14,000 कोटीचा संजय राऊत हिशोब देतील का? आणि मग याच्यासाठी पुन्हा कुठली कारवाई झाली तर कोल्हेकुई करू नका. 14,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च कुठे केले, ते कुठल्या परिवाराने जमवले, त्यात महाराष्ट्रातला कुठला परिवार आहे, दिल्लीतला कुठला परिवार आहे, त्या परिवाराने रिजवले आहेत का, ते भारताबाहेर नेले आहेत का, निवडणुकी रोख्याच्या बॉन्डच्या निमित्ताने जमा करून परिवाराचे बॉन्ड केले आहेत का, चौकशी होणार आहे. रोहित पवारांनी असं म्हणले की लोकसभा निवडणूक भाजपा गुंडांना हाताशी घेऊन करत आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार काय गुंडांना वाढवत आहेत, देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी काय गुंड चालतात, वर्षानुवर्ष गुंडांचा पक्ष म्हणून रोहित पवार तुमच्या पक्षाचंच त्या ठिकाणी प्रसिद्धी आहे आणि म्हणून तुमच्या पक्षात असलेल्या गुंडांपासून तुम्हाला आता संरक्षण मिळेल असं झाल्यावर तुम्हाला कावीळ पिवळी झाली आणि दुसरीकडे पिवळं दिसायला लागलं आहे. लोकशाहीच्या महोत्सवामध्ये हरण्याआधीची कारणं सांगण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आपण नीट बघाल तर EVM वर अगोदर चोरड, आपण नीट बघाल तर निवडणुकीसाठी दिलेल्या डोनेशनवर ओरड, आपण नीट बघाल तर कुठेतरी पेपर त्या ठिकाणी बॅलेटची मागणी, आपण नीट बघाल तर त्या ठिकाणी गुंडांचे आरोप. याचा अर्थ उद्या निवडणुकीत पराभव होणार आहे हे स्पष्ट दिसायला लागल्यावर त्या पराभवाच्या कारणांचं जाहीर प्रदर्शन म्हणजे रोहित पवार ते राहुल गांधी यांची वक्तव्य आणि भाषण आहे. सर, कालची जर सभा आपण बघितली तर प्रत्येक नेता हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत होता, उद्धव ठाकरे देखील टीका करत होते, म्हणत होते आता भाजपला हद्दपार करायची वेळ आली देशात. उद्धवजी, तुम्ही हिंदुत्व तडीपार केलं त्याचं काय? उभाटा सेनेतून हिंदुत्व हद्दपार केलं, सावरकरांचं हिंदुत्व सोडलं, याकूब मेमनचं थडगं सजवलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितलेत, त्या ठिकाणी असलेल्या भारत तेरे तुकडे होंगे 50,000 इन्शाल्ला इन्शाल्ला यांचा हात पकडलात, असंख्य उदाहरणं आहेत. तर उद्धवजींनी हिंदुत्व आपल्या पक्षातून हद्दपार तडीपार केलं आणि म्हणूनच मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वात किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वात कालच्या बैठकीला सभेला पाठ फिरवली. सर, लोकसभेच्या काही जागांबाबत तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे. दिल्लीमध्ये आज बैठक आहे का महाराष्ट्र कोर कमिटीची, कधी तिढा सुटेल? मला याची माहिती नाही, हा तिढा नक्की नाही. आम्ही तिन्ही पक्षांचं आणि आमच्या मित्रपक्षांचं मत ज्या जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने कोण निवडून आणू शकतं त्यावरची चर्चा चालू आहे, त्या उरलेल्या जागांचा निर्णयही लवकर होईल. अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास यांनी अजित पवारांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे की एवढं सर्व देऊन देखील अशा पद्धतीने वागणं हे चुकीचं आहे. मला यावरचं उत्तर अजित दादाच देतील. सर, कडून सांगितलंय की राणे आणि राणे आणि एकच घरात दोन पक्ष राहणार आहे. मला वाटतं बच्चू कडू तुमचा पक्ष वाचेल की नाही ते बघा, तुमच्या पक्षाचा जनाधार वाचेल की नाही ते बघा. राणा या अमरावतीमध्ये जर उमेदवारी मिळाल्यावर प्रचंड मताधिक्याने जिंकणार, त्यामुळे आपलं काय होणार आहे याची चिंता जास्त करा. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की काल उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनी जे शब्द गायला आहे त्याऐवजी त्यांनी राष्ट्रप्रेमी म्हटलंय, त्यामध्ये फेर काय आहे? आणि दुसरं म्हणजे 10 वर्ष पंतप्रधान मोदी हे स्मृतीस्थळावर आले नाहीत, राहुल गांधी आले, त्यावर काय? मुळात मुद्दा असा आहे, गेल्या 10 वर्षामध्ये श्रद्धेय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आणि जयंती याच्यात एकदा तरी ट्विट किंवा फेसबुकवर प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे का याचं पहिलं उत्तर ठाकरे गटाने द्यावं. एवढं राजकीय हदबलता
आणि तुमच्याच भाषेत राजकीय मिंधेपणा, राहुल गांधींसमोर झुकण्याचा, राहुल गांधींचा हात पकडण्याचा, राहुल गांधींनी कधीच बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्थळाबद्दल किंवा त्यांच्या जन्मजयंती किंवा त्यांच्या असलेल्या अन्य कुठल्याही विषयामध्ये ना ट्वीट ना भूमिका घेतलेली असताना तुम्हाला त्यांचा हात पकडावा लागतो याची मिंदेगिरी का? याचं उत्तर पहिलं ठाकरे गटाने द्यावं. मुळामध्ये मुद्दा हा आहे, तमाम जमलेला हिंदू बंधूंनो आणि बांधवांनो, हे वगळण्यामध्ये दबाव कुठल्या रंगाचा होता, तो गांधी परिवाराचा होता, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही तडजोड केलीत, आज हिंदुत्वाशी केलीत, उद्या अजून कोणाशी कराल, याबद्दलचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचा तो उल्लेख या इंडिया आघाडीच्या लोकांनी करूच नये. याचं कारण, भारत तेरे तुकडे होंगे 50,000 इन्शाल्ला इन्शाल्ला, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है, या लोकांशी उद्धवजी तुम्ही हात मिळवला आहे, त्यामुळे त्या विषयावर तोंड तुमचं उघडूच नका. रोहित पवारांनी असं म्हणलं की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा 200 जागा लढवणार आहे आणि यामध्ये राष्ट्रवादीचे 12-13 आमदार हे भाजपाच्या चिन्हावरती निवडणूक लढू इच्छितात. माझ्या बांद्राच्या कार्यालयाच्या नाक्याजवळ पूर्वी एक पोपटाचं पत्र काढून एक भविष्य सांगणारा व्यक्ती बसायचा, तो आजकाल बसत नाही. अशा भविष्यातील सांगणारी पोपटपंचीची जागा रोहित पवारांसाठी जागा रिकामी आहे. त्यांनी नक्की यावं आणि असे भविष्य करावे की जे कधी सत्यात येणार नाही. चंद्रकांत पाटलांवरती पण टीका केली होती, कोल्हापूरमध्ये मग तुम्ही बारामतीत का नाही लढलात? रोहित पवार यांनी बारामतीत लढायचं धाडस का नाही केलं? ते कर्जतकडे का गेले? त्यामुळे कुठल्याही विषयाला कुठलंही लोणी लावण्याचं काम करू नका. किती लोणी लावलं तरी मतदार काही तुमच्या बरोबर येणार नाही. ईडी और सीबीआई क्या करती है? कानूनन व्यवस्था है. आपने चोरी की है, इसके लिए आपके ऊपर कार्रवाई हो रही है और आगे भी होगी. जो चोरी करेगा उसके ऊपर कार्रवाई होगी, उसका डर संजय राउत आपको क्यों है? सीटों के बंटवारे को लेकर के बात कहां अटकी हुई है, देरी क्यों हो रही है, लोग ना कोई बात अटकी है ना कोई समस्या है. महाराष्ट्र के तीनों दल और हमारे मित्र पक्ष कौन सी सीट कौन सी दल और अच्छे मार्जिन से जीत सकती है उसके ऊपर कंसेंसस बना रही है. थोड़े दिन में ही उसका भी उल्लेख और डिक्लेरेशन होगा. सर, आपने जो सवाल खड़ा किया है कि आखिर राहुल गांधी बार-बार बालासाहेब ठाकरे और सावरकर जैसे लोगों का अपमान या उनका उनकी अवहेला क्यों करते रहते हैं, शिवसेना का कहना है उद्धव बालासाहेब ठाकरे गट का कि राहुल गांधी तो बालासाहेब ठाकरे के स्मारक तक गए लेकिन पिछले 10 सालों में कभी भाई 10 सालों में राहुल गांधी ने बालासाहेब ठाकरे जी के जन्म जयंती पर या उनके जो अपन कहते हैं स्मृति दिवस पर कभी एक बार ट्वीट भी किया है वो 10 साल में दिखा है. 10 साल में राहुल गांधी ने स्वर्गीय इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी के विचारों के प्रति और उनके व्यक्तित्व के प्रति संवेदना व्यक्त किया है, ऐसा एक सार्वजनिक बयान बताए फिर हमको सवाल पूछे. और हम राम भक्तों की शक्ति है, रावण की शक्ति कभी राम भक्तों के सामने टिक नहीं पाएगी. सर, कर्नाटक में कांग्रेस की सरकार है, वहां पर एक हिंदू व्यक्ति को पीटा जाता है हनुमान चालीसा पढ़ने के लिए, बोलने के लिए और सुनने के लिए, किस तरह से देखते हैं? हम इसका बहुत निषेध करते हैं और उसके खिलाफ जनभावना भी है, उसको हम वहां पर उग्र तरीके से निदर्शन भी करेंगे. लेकिन इस प्रकार से हनुमान चालीसा के पठन पर पीटा जाने पर उद्धव जी का समर्थन क्यों है, इसका जवाब उद्धव जी दें. इलेक्टोरल बॉन्ड्स के मुद्दे पर संजय राउत का कहना है कि भारतीय जनता पार्टी भारतीय जुगाड़ पार्टी यानी कि जुए से जुड़ा होना, खुद अपने राजकीय अस्तित्व से परेशान लोग डरे डरे गलियों में घूम रहे हैं, उनमें से एक है संजय राउत. और इसके लिए जब सुबह इनकी माननीय मोदी जी और भारतीय जनता पार्टी का नाम लिए बिना नहीं होती, उद्धव जी की दोपहर मोदी जी और भारतीय जनता पार्टी के नाम लिए बिना नहीं होता, माननीय शरद पवार जी की शाम मोदी जी और भारतीय जनता पार्टी का नाम उल्लेख किए बिना नहीं होती, और राहुल गांधी जी की रात
माननीय मोदी जी का और भारतीय जनता पार्टी का नाम लिए बिना नहीं होती। ये इतना डर क्यों है भाई? इतना डर है उसके कारण बरगलना ये संजय राउत जी का स्वभाव बना है। हमारा तो कहना है 303 सांसदों की पार्टी को 6000 करोड़ रुपए के बॉन्ड मिले तो गलत, तो 242 सांसदों के अपोजिशन को 14000 करोड़ रुपए के बॉन्ड मिले ये कैसे सही हो सकते हैं? और इसके लिए मैं तो कहूँगा इसकी भी इंक्वायरी होगी, तब पता चलेगा कौन से परिवार ने, मुंबई का परिवार है या दिल्ली का परिवार है, इलेक्टोरल बॉन्ड के नाम पर, खुद के पारिवारिक बॉन्ड पर पैसा जमा करने का गोरख धंधा किया है, वो भी सामने लाना चाहिए, ऐसा मेरा कहना है। और ईडी और सीबीआई क्या करती है, कानूनन व्यवस्था है, आपने चोरी की है इसके लिए आपके ऊपर कार्रवाई हो रही है और आगे भी होगी, जो चोरी करेगा उसके ऊपर कार्रवाई होगी, उसका डर संजय राउत आपको क्यों है? सीटों के बंटवारे को लेकर के बात कहाँ अटकी हुई है, देरी क्यों हो रही है लोग? ना कोई बात अटकी है ना कोई समस्या है, महाराष्ट्र के तीनों दल और हमारे मित्र पक्ष कौन सी सीट कौन सी दल और अच्छे मार्जिन से जीत सकती है उसके ऊपर कंसेंसस बना रही है, थोड़े दिन में ही उसका भी उल्लेख और डिक्लेरेशन होगा। सर आप लोगों ने सवाल खड़ा किया है कि आखिर राहुल गांधी बार बार बालासाहेब ठाकरे और सावरकर जैसे लोगों का अपमान या उनका उनकी अवहेलना क्यों करते रहते हैं, लेकिन शिवसेना का कहना है उद्धव बालासाहेब ठाकरे गट का कि राहुल गांधी तो बालासाहेब ठाकरे के स्मारक तक गए लेकिन पिछले 10 सालों में कभी भाई 10 सालों में राहुल गांधी ने बालासाहेब ठाकरे जी के जन्म जयंती पर या उनके जो अपन कहते हैं स्मृति दिवस पर कभी एक बार ट्वीट भी किया है वो 10 साल में दिखा है? 10 साल में राहुल गांधी ने स्वर्गीय इंदिरा सम्राट बालासाहेब ठाकरे जी के विचारों के प्रति और उनके व्यक्तित्व के प्रति संवेदना व्यक्त किया है ऐसा एक सार्वजनिक बयान बताए फिर हमको सवाल पूछे। थैंक यू वेरी मच।